आता आपण निरोप देऊ लागलो सजवलेल्या कुठल्याही फुलावर उपासक उपासिकांना पाय देऊ नये. ते बंदेजीच्या सन्मानासा ठेवलेले आहे. जसंही आपल्या दिशेने फुलं त्याच्यावर थोडंसं बाजूला साईडला जायचं, पाय पडू द्यायचा नाही, वंदन करायचं, हात जोडायचे. बंदेजी आल्यानंतर सगळ्यांनी सन्मानपूर्वक बघून उभं राहायचं नंतर आणि सन्मानपूर्वक बंदेजीचा सन्मान करायचा आहे. सगळे विधी या ठिकाणी सन्मानपूर्वक होईल, व्यवस्थित होईल. निसर्ग राजा सगळं आपल्याला साथ देईल. आपली श्रद्धा आहे बाबासाहेबांची, ही चळवळ आपल्याला शांततेत पुढे न्यायची आहे. आणि पुन्हा एकदा जगात दाखवून द्यायचं आहे की बुद्ध इथं जन्मले, धम्म इथं जन्मला आणि संघाची उत्पत्ती इथं झाली.
आपण सन्मानपूर्वक भंतीजीला अभिवादन करत आहोत. एवढा मोठा सुंदर सन्मान हा भंतीजीचासाठीच आहे, आपलं पुण्य अर्जित करण्यासाठी आहे. भिक्खू संघ एक घंटाभर सूत्रपाठ करेल, प्रमुख पाच भंतीजी बोलतील आणि उपासक उपासिकांना पुण्यानुमोदनाच्या दिवशी उपासक उपासिकांना तशी संधी प्रदान करण्यात येईल. आज हेच अभिवादन आहे, त्यामुळं केवळ फक्त पाच प्रमुख भंतीजी थोडं थोडक्यामध्ये भंतीजी संदर्भात बोलतील आणि नंतर मग अग्निसंस्कार घेऊन बॅरिगेटच्या बाहेर जाऊन बसावं. जे सेवक काम करतायत त्यांच्याशिवाय जे उपासक येथे उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण बॅरिकेडच्या बाहेर जाऊन बसावं. हां, येथे उपस्थित असलेल्या सर्व उपासकांना हा अंतिम संस्कार बघता यावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. राऊंड मारून आणून भंतीजी या ठिकाणी ठेवल्या जाईल. महाथेरो भंतीजी आत बसतील, थेरो भंतीजी ह्या समोर बसतील, उप भिक्षु इकडे बसतील आणि सामन्यात त्या साईडला बसतील. अशी ही बसण्याची पद्धत आहे. सगळ्यांनी आपल्या विनयानुसार आपल्या नियमानुसार त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी विनायचं. भंतीजीच्या पाठीमागे येऊ ना सगळे, पुढे कोण भंतीजी साधू साधू सुपटिपन्न भगवतो साधु संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सानिचपटिपन्नो भगवतो सावक संघो यैरं चरतारि भूरि सयुगानि अथ पुरिषपुरला एष भगवतो सावक संघो आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अञ्जलि करणियो अनुत्तरं पुण्यङ्केतं लोकसाथी सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उज्ज्वलिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामितिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्कारि पुरिषयुगानि भगवतो सावक संघो आहुनियो पाहुनियो दक्षिणयो अञ्जलि करणियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसारि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिषयुगानि
अर्थपुरी सपुतला इलेस भगवतो सागर संभो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसात्रे सुपटिपन्नो भगवतो सावक संघो कुजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामितिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयोगानि सावक संघो आहुनेयो पाहुनेयो कल्पिनेयो अञ्जलिलयो अनुत्तरं पुण्यं नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अर्थपुरिसपुद्गला येष भगवतो सावक संघो आहुनेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसात्रे सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामितिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अर्थपुरिसपुद्गला येष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसात्रे सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामितिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अर्थपुरिसपुद्गला येष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसात्रे साधु 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 साधु।
dada thoda kudava sadhu 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 fakta aat char tarun bhateji thamba fakta ani mahatharu kiwa ubha rahav ani phar shraddhene phar je bhavnene वंदन करून हे सूत्रपाठ सुरू होत आहे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि यानि धूतानि समागतानि भूमानि वायानि वान्तरिक्षे तथागतं देव मनुष्य पूजितं बुद्धं नमस्सामि सुवत्थि होतु यानि धूतानि समागतानि धूमानि वायानि वान्तरिक्षे तथागतं देव मनुष्य पूजितं धम्मं नमस्सामि सुवत्थि होतु यानि धूतानि समागतानि धूमानि वायानि वान्तरिक्षे तथागतं देव मनुष्य पूजितं संघं नमस्सामि सुवत्थि होतु नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि संघं शरणं गच्छामि नमो तस्य भगवतो अरहतो
सम्मासंबुद्धस्स इति पिसो भगवारहं सम्मासंबुद्धो विज्जाचरणसंपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदम्म सारथी सत्थादेवमनुसानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्युपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिग्धिको अकालिको येहि पासिको उपनायिको पच्यतं वेदितब्बो विनोहिते धम्मं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्युपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचीपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अठ पुरिसपुगला ये स भगवतो सावकसङ्घो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलि करणीयो अनुत्तरं पुञ्यं खेतं लोकसाति संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पच्युपन्ना च ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा मे चरणं वरं ये तेन सच्च वचेन होतु ते जयमङ्गलम्
उत्तमं जेन वन्देहं संगं च दिविदो तमं संगेयो कलितो दोषो संगो गमदूतं ममं यंकिंचि रतनं लोके विज्जति विविदावतु रतनं संगसमन्नति तस्मान् शुद्धि भवन्तु ते संगो विशुद्धो वरदकिनयो संतिंद्रियो सर्वमलपहीनो गुणेहिनेकेहि समाद्विपद्दो अनार्थवोतं वनमामि संगं साधु 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 इच्छा या ठिकाणी पुष्प अर्पण करावं तो हार अर्पण करावा आणि पूर्ण त्यांच्या कुलाच्या वतीनं हौसल्य परिवारातील गौतमजी हौसल्य यांनी नंतर यायचं आहे आणि त्यांनी पुष्पार्पण करायचं आहे नंतर विधीला सुरुवात होईल. आरती दोन येऊ देऊ नका लोक आतमध्ये आपल्याला गर्दी करता काय आता सारु 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 दिक्को संघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण भदंत अंगुलमाळ शक्यपुत्र यांना पुष्पमाला अर्पण करून होत आहे. म्हणा सर्वांनी साधु साधु साधु. सर्व उपासकांनी म्हणायचंय म्हणा साधु 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 आपल्याला भारतामध्ये जे कविता पाठाचे
Vai dar para lá.
痛み苦しむその時のやめる
कर्नाटकहून आलेला आमच्या आर्याजी या सुद्धा या ठिकाणी हजर आहेत.
Sunt pe
Sangho